मंडळी, मी नम्रता तुमचं या भागात पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, जन्मतःच आपल्याला रक्ताची नाती ही आपसुकच लागतात, पण निखळ निरागस असं मैत्रीचं नातं हे सहसा रक्ताच्या नात्यांहूनही घट्ट असतं. बघा ना, धकाधकीच्या या आयुष्यात आपण इतरांपासून नव्हे तर स्वतःपासूनच दुरावलो आहोत, हो ना. पण एपिसोड सुरू करण्या अगोदर ज्यांना जोशी काकांचं मार्गदर्शन हवं असेल, साधना शिकायची असेल, त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना. तुम्हाला जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन हवे असेल, पत्रिका दाखवायची असेल किंवा व्यक्तिगत साधना विचारून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला पूज्य जोशी काकांना समक्ष भेटणं आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअपवर, कमेंट बॉक्सवर किंवा ईमेलवर मार्गदर्शन देता येत नाही. तुम्हाला कॉस्मिक हिलिंग किंवा ओंकार साधना शिकायची असेल, नक्षत्र परिक्रमा करायची असेल, आश्रमात राहायला सेवेसाठी किंवा अनुष्ठान करण्यासाठी यायचे असेल, तर आम्हाला या नंबर्सवर कधीही SMS मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. फक्त तुमचे नाव आणि तुमचा प्रश्न या क्रमांकावर SMS किंवा व्हॉट्सअप करा. फोनवर संपर्क करण्याची वेळ फक्त दुपारी 4 ते सायंकाळी 7 ही आहे. अर्थातच तुम्ही आम्हाला omswamikendra@gmail.com वरही संपर्क करू शकता. तुम्हाला ही सर्व माहिती आम्ही लवकरात लवकर देऊ. तर मंडळी, मैत्रीबद्दल बोलू काही, ऐकूया पूज्य जोशी काकांबरोबर. नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ. आमच्या सर्व परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आयुष्यामध्ये आपण अनेक मित्र जोडतो, मैत्रिणी जोडतो, नाती जोडतो. काही नाती खूप शेवटपर्यंत जातात, शेवटपर्यंत असतात. काही नाती ही अर्धवटच थांबतात. कारण काही असू शकतात, पण मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये मैत्रीचं नातं हे खूप खूपच छान असतं. पण त्या मैत्रीच्या नात्यामध्ये जर समजा मतलब नसेल तर मैत्रीचं नातं हे शेवटपर्यंत राहतं. एकमेकाला सहकार्य करणं आणि मतलब साध्य करून घेणं यात खूप फरक आहे. म्हणजे तुमची जर चांगली स्वच्छ मैत्री असेल तर तुमच्यामध्ये बाधा कधीच येत नाही. कधी कधी असं वाटतं का आपल्याला की आपण अनेक लोकांमध्ये असतो, विशेषतः मला असं म्हणायचं की जी लोक ऑफिसमध्ये काम करतात, कंपन्यांमधनं काम करतात, सरकारी ऑफिसेसमध्ये काम करतात, अशा ठिकाणी काही लोक तुम्हाला आवडत नसतात. बघा, मग त्यांनाही तुम्ही आवडत नाही आणि तुम्हालाही ते आवडत नाही. खरं सांगायचं तर आपली मैत्री कशी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी आता असं नेहमी म्हणेन की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी कोणाच्याही बद्दल बोलणं, कधीकधी आपण कधीकधी असं मी पाहतो की उगाचच लोक कोणाबद्दलही काही बोलत असतात, म्हणजे त्यांना माहीत नसतं, कोणाचं तरी ऐकून बोलतात आणि मग त्याच्यातनं दोस्ती तुटण्याची शक्यता असते किंवा वैर निर्माण होतं, मग दुस्वास निर्माण होतो, मग एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि मग आपल्या डोक्याला आणि त्याच्याही डोक्याला त्रास व्हायला सुरुवात होते. मग आपण खूप डिस्टर्ब होतो त्याच्यामध्ये, मग कामात लक्ष लागत नाही आपलं. म्हणजे मी खूपदा असं ऐकले अनेकदा की लोकं माझ्याकडे येतात आणि सांगतात की ऑफिसमध्ये मला ही लोकं त्रास देतात. काही बायकासुद्धा सांगतात की काही माणसं मला त्रास देतात, काही बायका त्रास देतात. याच्यामध्ये एकच गोष्ट असू शकते, त्यांचं वागणं आणि आपलं वागणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. मला असं म्हणायचं की तुम्ही थोडंसं कोणाशीही नमतं घेतलं, मिळतं जुळतं घेतलं आणि तुमचा स्वभाव जर खूप छान असा मोकळा असेल तर तुम्ही कोणाचेही चांगले मित्र होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वभाव बदलणं फार गरजेचं आहे. ॲडजस्टमेंट म्हणत नाही मी, पण स्वभाव बदलणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा माणूस जो खूप रागीट असेल तर मला असं म्हणायचं की त्याच्या आवडीच्या गोष्टीवरच तुम्ही फक्त बोला,
काही लोकांना अशी सवय असते बघा की त्यांना काहीही बोललेलं नाही आवडत. त्यांच्या आवडीचे विषय असतील तर मात्र नक्की बोलतात, पण त्यांच्या आवडीचा विषय नसेल आणि तुम्ही जर तो वेगळाच विषय काढला असेल तर मात्र तुमच्यामध्ये दोस्तीत बाधा येण्याची शक्यता असते. आणखीन एक शक्यता तुमच्या मैत्रीच्या बाधेत येते, ती म्हणजे मतलब. काही लोक काय करतात की मतलबासाठी खूप चांगली दोस्ती करतात, अगदी गरोबा वाढतो, एकत्र फिरतात, एकत्र ट्रीपला जातात, खाणं पिणं हे सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं असतं, आणि ज्यावेळेला कोणाकडनं तरी कोणाचं तरी काम होतं आणि मग असं ठरवलं जातं की आता माझं ह्याच्याशी काय काम राहिलं आहे, आणि मग माणसं हळूहळू बाजूला जायला लागतं, तेव्हा तिथे हा वैमनस्य यायला लागतं आणि मग दोघांनाही त्रास होतो. एक जण म्हणतो की मतलबापुरता माझ्याकडे आला, दुसरा म्हणतो की माझं काम होतं तेवढ्यापुरतं मी केलं. म्हणजे ही देवाणघेवाण झाली, ही मैत्री नव्हे. निखळ मैत्रीमध्ये खरं म्हटलं तर मतलबच नसावा, आणि मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये स्वच्छ व्यवहार असावा. जे काय असेल ते स्वच्छ तोंडावर, जे काय आत्मभावाचं ठेवूच नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तर ऑफिसमध्ये तुम्ही सगळ्यांचे लाडके व्हायला पाहिजेत. तर असं होतं काही वेळेला की काही लोक मुद्दामून काही लोकांना बाजूला काढतात, ठरवतात, किंवा आपल्या हाताखालच्या लोकांना राबवतात. तर मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय आनंद मिळतो दुसऱ्याला त्रास देऊन, किंवा स्वतः त्रास घेण्यामध्ये तुम्हाला काय सुख आहे. तर ह्यामध्ये एकच गोष्ट असू शकते, ती म्हणजे मैत्री. ऑफिसमध्ये तुम्ही कोणाची मैत्री करावी न करावी हा आणखीन भाग वेगळा, पण मला असं म्हणायचं की सगळ्यांशी जर तुम्ही व्यवस्थित राहिलात तर तुमच्यासाठी कोणीही कधीही केव्हाही काम करण्यास उत्सुक असतो. म्हणजे कधीकधी तुम्ही बघितलं असेल बँकेमध्ये सुद्धा जेव्हा बदल्या होतात तेव्हा काही काही लोक खूप छान असतात बघा, तेव्हा बँकेतलीच लोक वरच्या साहेबांना सांगतात की ह्याला इथे राहू देत, हा चांगला आहे. हे तुमचं क्रेडिट झालं तुमच्या आयुष्याचं की एखाद्याने तुमच्या रेकमेंड करावं की ह्याला इथं ठेवा, ह्याला नका पाठव तुम्ही कुठे. हे तुमचं क्रेडिट, तुम्ही जे वावरता त्याचं. काही लोक असे असतात बघा, म्हणजे विशेषतः आपल्याकडे खूपदा बघितलं की आपल्याकडे काही कामाला लोक असतात बघा, म्हणजे विशेषतः पोळीवाली बायका, म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या बायका ज्यांच्या घरात असतात त्यांच्याकडेही खूप गोष्टी असतात बघा. काही बायकांना खूप सवय असते बघा चौकशा करण्याची, खूप चौकशा करतात, मग आवडत नाही घरातल्या लोकांना आणि मग त्या बायका बाजूला जातात. ती मैत्री नव्हे, तो व्यवहार झाला. पण काही लोक असे असतात की वर्षानुवर्ष त्यांच्याकडे कामाला आहेत, म्हणजे त्यांची स्वतः त्या बाई, त्यांची मुलं, त्यांच्या मुली ह्या त्यांच्याकडे वंशपरंपरागत कामाला असतात. त्याचं कारण असतं की त्या दोघांचं एकमेकाबद्दलचं एक अतूट प्रेम हे निर्माण होतं त्या मैत्रीमध्ये. आधी मैत्री होते मग अतूट प्रेम तयार होतं. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला सगळ्या व्यवहारांमध्ये तुम्हाला जर समजा काही ठिकाणी जर नमतं घ्यायला लागलं, पडतं घ्यायला लागलं तर काय हरकत आहे. याने होईल काय की तुमचा स्वभाव असा होईल की लोक तुम्हाला म्हणतील सुद्धा कळायला की अरे हा ऐकून घेतो हा, तर मग ह्याला जास्त बोलायला नको. मी समोरचा म्हणून जर तुम्हाला वारंवार बोलत असेल तर तो काही काळांतराने कंटाळून जाईल आणि तुम्हाला बोलणं बंद करेल, तुमच्या जास्त जवळ येईल तो. किंवा काही माणसं अशी असतात की आपल्याला वाटताना खूप तापट वाटतात, उग्र वाटतात, अघाव वाटतात, शिष्ट वाटतात, ते खरं सांगायचं तर ही माणसं सगळी आतून खूप मऊ असतात, खूप चांगली असतात. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन बघा, त्यांच्या आवडीचे विषय काढा. आपण आवडीचे त्यांच्या विषय कधीच काढत नाही आणि काढले तर आपण त्यांना नेहमी विरोध करतो. तर विरोध कशासाठी करायचा? खरं सांगायचं तर कुठल्याही विषयामध्ये बोलून वावगं बोलून मी म्हणेन आपल्याला काय मिळतं? एक टाईमपास. पण त्या टाईमपासामध्ये सुद्धा काही वेळेला लोकांची मनं दुखवतात आणि लोक बाजूला जातात. तर मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यामध्ये की तुम्ही मैत्री करताना पहिल्यांदा हा विचार करा की हा माणूस माझ्यावर किती दिवस टिकणार आहे, याला टिकवायचं आहे की नाही, मी याच्याशी कसं बोलायला पाहिजे, ह्याचं राहणीमान कसं आहे, हा माझ्याशी वागतो कसा, बोलतो कसा, हे सगळं ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तो माणूस तुम्हाला आवडायला लागेल. पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावर मॅच व्हाल. मी खूपदा लोक असे बघितले की मोठ्या मोठ्या पोस्टचे लोक असतात, त्यांचं वागणं बोलणं खूपच वेगळं असतं. खरं सांगायचं तर त्यांचं जी मोठी पोस्ट असते ही त्यांच्या कंपनीपुरती आहे,
त्याचा बाह्य जगाशी काही संबंध नाही. काही लोक असे पण असतात की कंपनीमध्ये खूप मोठ्या पोचला असतात, बँकेमध्ये खूप मोठ्या पोचला असतात किंवा बिझनेसमध्ये खूप टॉपला असतात, पण बाहेर एकदम वेगळे असतात. कोणी म्हणणार नाही की हा माणूस एवढ्या मोठ्या पोस्ट आहे, कारण त्यांचं वागणंच खूप बदलून जातं. ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांना काही वेळेला स्ट्रिक्ट राहावंच लागतं, पण बाहेर आल्यानंतर खूप छान असतात. आमच्याकडे काही माणसं अशी येतात की ते इतके सुंदर असतात, इतके छान असतात, इतके गोड असतात की ते बोलायला आलं की असं वाटतं की ह्यांनी बोलतच राहावं आपल्याशी. काही माणसं असे असतात की त्यांच्याकडे खरोखर काही आहे किंवा नाही हे कळत नाही, पण एक ॲटिट्यूड, मी स्टेटस मेंटेन करतो म्हणजे काय करतो हे अजूनही न कळण्यासारखं आहे. मी कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये आहे तर मी समोरच्याशी कसं बोलावं, तर तुसडेपणाने बोलावं का, तुच्छतेने बोलावं का? ठीक आहे ना, तू मोठ्या पोस्टला आहेस. म्हणजे खरं सांगायचं तर आमच्याकडे अनेक पोलीस अधिकारी येतात, अनेक सरकारी मोठमोठी माणसं येतात, खूप छान असतात हो ही सगळेजणं. म्हणजे खरं सांगायचं तर आता पोलीस डिपार्टमेंटमधले जे मोठ्या पोस्टचे लोक आहेत ते आमच्याकडे जेव्हा येतात त्यावेळेला इतके इतके नम्र असतात आणि खूप छान वाटतं आम्हाला. पण जेव्हा बाहेर आम्ही त्यांची चौकशी करतो तेव्हा कळतं की भयंकर सॉलिड लोक आहेत, ही सगळी काम करणारी लोक आहेत. काही ऑफिसर्स मोठमोठे असतात की ज्यांचा बाहेर मोठा धबधबा असतो त्यांना तसं वागावं पण लागतं, पण ही माणसं बाहेर आली की खूप छान असतात. असंच तुमचं पाहिजे, मैत्रीमध्ये सुद्धा नातं असंच पाहिजे, मग खूप मजा येते बघा. आणि त्यामध्ये तुम्हाला समाधान मिळतं. मैत्री जोडणं म्हणजे हक्काने कधी कधी आपण सांगतो की माझा हा खूप जुना मित्र आहे बरं का. माझेसुद्धा आज अनेक वर्ष अनेक मित्र आहेत, अजूनही आमची मैत्री अबाधित आहे, कारण आमच्यात मतलबच काही नाही आहे. हां, अडचण आली त्याला काही आणि ती तात्पुरतं निवारण करता आपल्याला आलं तर नक्कीच करावं, त्यात व्यवहार येत नाही, त्यात ती खरी मैत्री येते, निखळ मैत्री ज्याला आपण म्हणू ती. तुम्ही जर असं असं सगळ्यांशी वागलात तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी फारशा येणारच नाहीत आणि तुमचं सगळं जे पुढचं लाईफ आहे ते खूप सुखासमाधानी जाईल. पण आपण काय करतो की समोरच्याला जजमेंट म्हणजे जज करावं लागतो, हा कसा आहे, त्याचं बोलणं कसं आहे, आणि त्याच्यावर आपण खूप काही चर्चा करतो. मला असं म्हणायचं की कुठलाही माणूस कळाल तुम्हाला मिनिमम वर्ष दोन वर्ष जातात, पण जेव्हा तुम्ही वर्गातले मित्र असता, जुने मित्र असता, तुम्ही एका गल्लीत राहणारे असता, एका अपार्टमेंटमध्ये राहणारे असता, त्यावेळेला तुम्हाला तो स्वभाव त्याचा पूर्ण माहिती झालेला असतो. कालांतराने रस्त्यात भेटल्यानंतर सुद्धा बघा एकदम खूप छानपैकी बोलतो, अरे किती दिवसांनी भेटला. हे जे उत्स्फूर्त प्रेम आहे असं प्रेम तुमचं इतर वेळेसुद्धा पाहिजे. म्हणजे नव्याने भेटलं आहे, खूप वर्षांनी भेटला आहे, त्यावेळेला येणारा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मग त्यांच्या त्या जुन्या गप्पा निघतात आणि त्या गप्पांमध्ये ते एकमेकाला खूप छानपैकी समजवतात की तू कसा होता, कसा झाला आहेस, मी कसा होतो, मी आज काय आहे. काही जण दुःख एकमेकाला सांगतात, मग कोणाला तरी सांगायला पाहिजे म्हणून आपल्या जवळच आहे, तर त्याला आधार द्या, त्याला उभं करायचा प्रयत्न करा, मग आणखीन मैत्री तुमची खूप चांगली घट्ट होईल आणि मैत्रीमध्ये निखळपणा येईल. मला असं म्हणायचं की मैत्री स्वच्छ असावी, कारण मित्र फार कमी मिळतात हो चांगले शॉर्टपर्यंत राहणारे. व्यवहारामध्ये मैत्री आली की विषय संपतो. मित्रांमध्ये असणारं प्रेम, मैत्री आणि प्रेम हे दोन्ही छान असावं असं मला वाटतं. तुम्ही प्रयत्न करून बघा की आपला मित्र कसा छान जोडता येईल. म्हणजे माणसं जोडायला शिका, तोडणं फार सोपं आहे हो, कोणाला फटकन बोललं तर म्हणून लांब जाणारच आहे, पण कशासाठी का, कारण काय? तर मला असं वाटतं की सगळेजणं मैत्री ह्या विषयावरती खूप विचार करा. मला अनेक जण हा प्रश्न विचारतात की आमची मैत्री कशी राहील, त्याच्यावरती हे उत्तर आहे की त्यांनी खूप छान राहावं एकमेकांनी, व्यवहार तो व्यवहाराच्या जागी, मैत्री मैत्रीच्या जागी, आणि मग खूप मजा येते. पण त्याच्यामध्ये मतलब आला तर मात्र खूप गोंधळ होतो. तर असा गोंधळ करू नका, फार बोटावर मोडणे इतके मित्र असतात हो आपले जवळचे. आजकाल तसं राहिलंच नाही आहे काही, म्हणजे मैत्री हा राहिलीच नाही आहे. तोंडावर बोलणे इतकं ठीक असा, हा माझा मित्र होता किंवा आहे, पण शेवटपर्यंत राहणारे मित्र फार मोठ्यावर मोठे इतके. माणसं जोडायला शिका, मतलब सगळ्यांचाच आहे, पण तो आणू नका. तुमची कामं सहज होत जातील हो,
मैत्री जोडा. मित्र मिळणं फार आजकाल निखळ मित्र मिळणं आजकाल फार आवड आहे. तर मंडळी चला, मीही तुमचा मित्र आहे, तुम्हीही माझे चांगले मित्र आहात. आपली मैत्री अशीच छानपैकी शेवटपर्यंत ठेवूया. भेटूया वारंवार आपल्या मैत्रीच्या नात्याने. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये अनेक मित्र जोडायचे, अनेक मित्र टिकवायचे, जे लांब गेलेत त्यांना जवळ आणायचं आहे, जे अजून लांब जात आहेत त्यांना अजूनही जवळ आणायचं आहे. समज गैरसमज सगळ्यांचे काढून टाकायचे आणि छान मैत्री करायची. नमस्कार.